आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबईतील अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. नेरूळमधून एकाला अटक करण्यात आली आहे. रॉयन जॉन थाप असं या आरोपीचं नाव आहे. तर मालवणी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये राजकुंद्रासह रायनचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि यावरून पोलिसांनी त्याला नेरूळमधून अटक केली आहे. तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून. सूरज, काय सांगाल? आधी शिल्पा शेट्टीचा जो पती आहे राज कुंद्रा, त्याला अटक झाली होती आणि त्यानंतर आणखी एकाला अटक झाल्याची माहिती समोर येते या प्रकरणामध्ये. नक्कीच, आपण जर पाहिलं तर काल रात्रीच शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणात खरं तर काल रात्रीच रायन जॉन थाट नावाच्या एका व्यक्तीला, जो 43 वर्षाचा आहे आणि नोकरी करत होता राज कुंद्रा यांच्याच कंपनीत काम करत असल्याचं देखील सांगितलं जातं, याला नेरूळ सेक्टर 6 इथं जी आहे ती अटक केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता काही चॅट्स देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. या संपूर्ण टोळीने एक ग्रुप बनवला होता, त्याचं नाव होतं एच अकाउंट्स म्हणजेच एक हॉट अकाउंट्स असं, म्हणजे हॉट या ऍपचं नाव होतं आणि त्या ऍपद्वारेच हा संपूर्ण जे आहे ते व्यवहार चालायचा आणि यामध्ये आता 5 सदस्य होते. या 5 सदस्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. त्यातले 3 ते 4 जणांची ओळख पटवलेली आहे. यापूर्वी देखील 7 ते 8 आरोपींना देखील अटक केलेली आहे. आतापर्यंत 10 ते 11 जणांना या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे आणि ही सगळी मोठी नावं आहेत. यांनी आतापर्यंत करोडो रुपये या संपूर्ण ऍपच्या माध्यमातून जे आहेत ते कमवल्याचं समोर आलं. बरोबर आहे सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर मोठी नावं समोर आलेली आहेत आणि आणखी काही बडी नावं यामध्ये येण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.